संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देश की सुधीर भाऊ अरे अरे पुढे काय खा मे राव राहुल गांधी जैसा हो, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चोरों से आप लड़ेंगे, चोरों से अरे देश की आंधी, राहुल गांधी देश की आंधी, राहुल से आप लड़ेंगे, चोरों से पहले लड़ते चोरों से आप लड़ेंगे, चोरों से राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देश की अच्छा जय हो, कांग्रेस पक्ष अच्छा जय हो, राहुल जी का जब सत्य में जय दे, राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। देश की आंधी राहुल गांधी, देश की आंधी राहुल गांधी, कांग्रेस देश की आंधी राहुल गांधी, 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 देश की आंधी राहुल गांधी। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, तिचा खऱ्या अर्थाने आज विजय आहे। आपल्याला कल्पना असेल, अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलनाच्या मार्फत सांगत आलो की राहुल गांधींना ज्या पद्धतीने शिक्षा सुनावली गेली ती या तशाच पद्धतीचे अनेकांवर सिद्ध होऊन सुद्धा त्यांची तातडीने खासदारकी घालवली नाही, त्यांचं घर काढण्यात आलं नाही। पण ज्या तातडीने त्यांचं घर काढलं, त्यांचे संसद काढलं, त्याला एकच कारण होतं, संसदेमध्ये उभं राहून राहुल गांधींनी भ्रष्टाचाराचे मुद्दे ज्याच्यामध्ये मोदी सहभाग आहेत, म्हणजे अदानीचा असेल ह्याचा असेल, हे उजागर करता येऊ नये, मणिपूरसारखी घटना बोलता येऊ नये, या सगळ्या गोष्टीसाठी त्यांची खासदारकी घालवली गेली। आज आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी या पद्धतीने परत पुनर्प्रस्थापित, आता आमची भक्त वाट त्यासाठीच आहे की ज्या तातडीने तुम्ही खासदारकी घालवली आणि घर काढलं त्याच तातडीने त्यांची खासदारकी पुनर्प्रस्थापित केली पाहिजे आणि त्यांना संसदेमध्ये उभं केलं पाहिजे, म्हणजे ते या विरोधकांचा आवाज मोठ्या प्रमाणात बोलू शकतील।